यंदा 10वीच्या परीक्षेमध्ये 500 पैकी 500 गुण मिळवण्याची चमकदार कामगिरी केली आहे ती नांदेडच्या स्नेहल कांबळे या विद्यार्थिनीने. स्नेहलने हे यश नेमकं कसं मिळवलं पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट. स्नेहल कांबळे जिद्द चिकाटी आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर नांदेडच्या या विद्यार्थिनीनं 10वीच्या परीक्षेत भीमपराक्रम गाजवला. बेस्ट ऑफ 5 आणि संगीताचे ग्रेस गुण धरून स्नेहलनं 500 पैकी 500 गुण मिळवण्याची किमया साधली आहे. भविष्यात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन मानसिक आजारांवर संशोधन करून समाजासाठी योगदान देण्याची तिची महत्वाकांक्षा आहे. माझं असं रोजचं काही ठरलेलं नसायचं. सकाळी 2-3 तास आणि संध्याकाळी 1-2 तास 5-6 तास मी अभ्यास करायचे. पण तो जो अभ्यास मी करायचे 5-6 तास तोच अभ्यास मन लावून करायचे, त्यामुळं एवढं मिळू शकतं. स्नेहलचे वडील शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक आहेत. पालकांनी मुलांवर कधीच अभ्यासासाठी दबाव आणू नये असा सल्ला ते देतात. तिला कोणत्याच प्रकारचं आम्ही प्रेशर दिलं नाही किंवा तू याच वेळी अभ्यास कर किंवा यावेळी उठावं अशा प्रकारचं कोणतंही बर्डन आम्ही तिला दिलेलं नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही खास ट्विटरवरून स्नेहलच्या घवघवीत यशाचं कौतुक केलंय. कुठलाही ताणतणाव न घेता नियमित अभ्यास केला तर 100% यश पदरात पडतच हे स्नेहलनं दाखवून दिलंय. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नांदेड.